सुस्वागतम 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 नमस्कार, मी अर्चना जाधव रुची संस्कृती मध्ये तुमचं अगदी हार्दिक स्वागत करत आहे. मंडळी कसे आहात? सेफ आहात ना? काय म्हणालात, भाज्या नाही आहेत घरामध्ये? लॉकडाऊन मुळे तुम्हाला भाज्या आणता येत नाहीत? नो प्रॉब्लेम, आपल्याकडे एक मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी रेसिपी आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे. ते म्हणजे शेंगदाण्याचा माद्या, म्हणजेच शेंगदाण्याच्या कुटाची आपण एक फर्स्ट क्लास भाजी करणार आहोत. आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या शेंगदाण्याच्या माद्याचं एक रहस्य म्हणाल तर पूर्वंपार चालत आलेली ही रेसिपी आहे. आणि त्याचबरोबर पूर्वी जेव्हा पंढरपूरला वारकरी मंडळी चालत जायची त्यावेळी त्यांच्यासोबत प्रवासाला काहीतरी खाण्यासाठी किंवा टिकाऊ असा पदार्थ म्हणून ते ह्या शेंगदाण्याचा माद्या घेऊन जायचे सोबत. आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी, तीळ लावलेली किंवा ज्वारीची भाकरी, आहा अतिशय फर्स्ट क्लास. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला बाजरीची भाकरी आणि ह्या शेंगदाण्याचा माद्या हाच नैवेद्य दिला जायचा. आणि हा अतिशय चविष्ट आणि सातारी स्पेशल अशी मस्त खमंग आणि झणझणीत रेसिपी आहे आणि अत्यंत टिकाऊ पदार्थ आहे. तुम्ही प्रवासाला जाताना कुठेही जाल तर 2 ते 3 दिवस हा पदार्थ अगदी आरामात टिकतो. आणि घरात जे सामान अवेलेबल आहे अगदी कमीत कमी साहित्य वापरून आपण हा पदार्थ बनवणार आहोत. आणि लॉकडाऊनच्या सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे भाज्या तर बिलकुल अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे त्याला ऑप्शन म्हणून हा पदार्थ शेंगदाण्याचा माद्या आपण आज बघणार आहोत. आणि कशा बरोबरही, म्हणजे चपाती म्हणू नका, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, काही हवं ते त्याच्यासोबत कशाही सोबत तुम्ही खाल्लात तरी हा पदार्थ एक नंबर लागणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. पण तत्पूर्वी जर रुची संस्कृतीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स पोहोचत राहतील तुमच्यापर्यंत. चला आपण आता आपल्या बघूया आपल्या हा शेंगदाण्याचा माद्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. अतिशय कमी साहित्यात आपण हा बनवणार आहोत. तुम्ही म्हणाल तर चटणी मीठ सुद्धा पुरेसा आहे याच्यासाठी. तर इथे सर्वप्रथम शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मी, एक वाटी घेतलेला आहे. तर यामध्ये साधारणपणे 3 माणसांसाठी शेंगदाण्याचा माद्या आरामात होऊ शकतो. इथे 2 टेबलस्पून मी चटणी घेतलेली, लाल तिखट, हा मस्त सातारी स्पेशल मसाला आहे, कांदा लसूण मसाला जो म्हणतात तो आहे. तर थोडस तिखटाचं प्रमाण आपण ह्यामध्ये जास्त वापरणार आहोत. इथे चवीनुसार मीठ घेतलंय, थोडस जिरे, थोडस मोहरी, फोडणीसाठी तेल आणि पाणी. तर एक वाटी हे जे आपण घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट त्यासाठी साधारणपणे 1.5 वाटी पाणी आपण वापरणार आहोत. चला तर मग पटकन कृतीला सुरुवात. मंडळी मी इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे. लोखंडाच्या तव्यात करण्याचं कारण असं की त्यामुळे लोह जे आहे त्याचा, लोहाचा अर्क उतरतो आपल्या पदार्थामध्ये, अतिशय पौष्टिक होतं. रंग थोडासा काळपट येतो त्यामुळे, पण काहीच हरकत नाही, अत्यंत पौष्टिक आहे. त्याचबरोबर आपण शेंगदाण्याचा वापर करतोय त्यामुळे अतिशय प्रोटीनस आणि लोहपूर्ण रेसिपी होणार आहे. आणि त्याबरोबर आपण लोखंडाच्या तव्यात केल्यामुळे आणखीनच पौष्टिक होणार आहे. तर सर्वप्रथम मी इथे तेल गरम केलेलं आहे, तर त्यात आपण हे जिरे घालूया, सोबत मोहरी घालूया. जिरे आणि मोहरी तडतडली की त्यात आपण लाल तिखट आहे ते घालणार आहे. तुमच्याकडे जे लाल तिखट अवेलेबल असेल ते घालू शकता तुम्ही, काहीच हरकत नाहीये. आणि अर्थातच तुम्हाला कांदा जर वापरायचा असेल तर तोही वापरला तरी चालेल. आता पटकन मी यात हे पाणी घालणार आहे. वा, कसला जबरदस्त कलर आलाय तुम्ही बघू शकता, लाल बुंद. आणि यात आपण आता चवीनुसार मी मीठ घालते. आता या पाण्याला आपण मस्त उकळी येऊ देणार आहे आणि उकळी आल्यानंतर आपण त्यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त आता खळखळून उकळी आलेली आहे. आपण आज शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आता. तर लक्षात घ्या, तुम्ही इथे बघू शकता की मी शेंगदाण्याचं जाडसर कूट घेतलेलं आहे आणि अजिबात बारीक कूट नाही घेतलं, नाही तर छान नाही लागणार. थोडेसे दाणे दाताखाली आले की त्याची मजा मस्त लागते एकदम खाताना. आता मी याच्यामध्ये उकळी आलेली आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि हे चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता थोडंसं मी पाणी जास्त ऍड केलं होतं. का खमंग सुवास येतो याचा,
जबरदस्त होणार आहे. तुम्ही बघू शकता आता की थोडासा हा आटलेला आहे. मी अजून थोडासा त्याला घट्ट करणार आहे. तुम्हाला हवी ती कन्सिस्टन्सी तुम्ही नक्कीच ठेवू शकता. तुम्ही बघू शकता किती छान त्याला मस्त खदखद असं उकळी फुटते. आहा हा खमंग होणार आहे आपली रेसिपी आजची आणि अगदी कमीत कमी साहित्यात. आता आपला हा शेंगदाण्याचा माद्या झणझणीत असा माद्या मस्त तयार आहे. तुम्ही बघू शकता छान घट्टसर अशी त्याला कन्सिस्टन्सी आलेली आहे. आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आणखी त्याला घट्ट करू शकता. थोडासा ड्राय खाण्यास पण मस्त लागतो. आता मी याचं मस्त पैकी जबरदस्त प्लेटिंग करून येणार आहे. जबरदस्त दिसतंय मस्त. तर मंडळी याबरोबरच आपली ही अतिशय कमी साहित्यात लॉकडाऊन स्पेशल आणि कुठली भाजी अवेलेबल घरात नसताना मस्त शेंगदाण्याचा हा माद्या आपला तयार आहे. आणि मस्त मी हा ज्वारीची भाकरी कांदा आणि हिरवीगार मिरची याबरोबर याचा शेंगदाण्याचा माद्याचा आस्वाद घेणार आहे. तर तुम्ही अशी खमंग चविष्ट आणि झणझणीत अशी शेंगदाण्याच्या माद्याची रेसिपी नक्की करून बघा. आणि कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.